नमस्कार, वैभवीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण वालाचं बिर्ड बनवणार आहोत। तर चला करूया। हे कडवे वाल आहेत, हे स्वच्छ धुवून घ्यायचे। एक दिवस धुवून घेतल्यावर दुसऱ्या दिवशी त्याला पाण्यातून काढून एका कपड्यामध्ये बांधून ठेवायचे। तिसऱ्या दिवशी असे चांगले मोड येतात त्याला। हे बघा, असे मोड आले पाहिजेत। तर हे बिरड्यामध्ये घालण्यासाठी दोन बटाटे घेतलेत सोलून, पाण्यात ठेवलेत ते काळे पडू नये म्हणून, आणि वांगी दोन घेतलेत ते पण पाण्यात ठेवलेत। ही कोथिंबीर आहे वरती गार्निशिंग साठी। हे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरची पेस्ट आहे। हे आलं आहे, हे शेंगदाणे आहे, टोमॅटो आहे, एक चार पाच लसूण आहे, अर्धी वाटी खोबरं आहे आणि दोन कांदे आहे। त्याचं आपण वाटप बनवणार आहोत, भाजून सगळं। हे सगळं भाजून घ्यायचं आहे, त्याचं वाटप बनवायचं ग्रेव्हीसाठी। ते ग्रेव्हीसाठी आपल्याला हे मसाला वापरायचा आहे, फोडणी घालतं। हे हिंग आहे, हे चार पाच मी कोकम भिजत घातलेत। हे जिरं आहे, मोहरी आहे आणि मेथीची पावडर आहे, हळद आहे, गरम मसाला, मीठ आणि लाल तिखट। तर आपण गॅस ऑन केलाय, तवा ठेवलाय, मग कांदा भाजून घ्यायचा आहे। आपण त्याच्यात आता खोबरं घालूया, खोबरं भाजायला। खोबरं पण मस्त खरपूस भाजून घ्यायचं। कांदा आणि खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे, ते आपण आता ताटात काढून घेऊया। शेंगदाणे भाजून घ्यायचे ना। आपले शेंगदाणे पण भाजून झाले, आता आपण हा पण टाकून घेऊया भाजलेला मसाला। आपल्याला टोमॅटो पण त्याच्यात परतून घ्यायचे, कारण आपल्याला सगळं हे मिक्सरला लावायचंय ना। टोमॅटो पण जरा परतून घेतले, नरम पडला, चांगली ग्रेव्हीला सगळा टेस्ट येणार, चटपटी ग्रेव्ही होणार, चटपटी। टोमॅटो असं परतून घेतलं ना, ग्रेव्ही पण छान लागते। आता झालंय भाजून व्यवस्थित, तर आपण हे ताटात काढून घेऊया। थंड झाल्यानंतर मिक्सरला वाटून घ्यायचं, बारीक वाटून घ्यायचं, मिक्सरला लावून घ्यायचंय, मिक्सरला लावून घ्यायचंय। मिश्रण टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि थोडं पाणी टाकूया मिक्सरला लावून। मिक्सर लावून ही अशी पेस्ट झाली आहे। तर हे काढून घेऊया आपण त्या बाउल मध्ये। आता आपण गॅस ऑन करूया। गॅस ऑन केलाय, कढई जरा तापू दे। तेल टाकूया आपण, तेल जरा थोडं जास्त घेऊया। तेल तापलं की आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी तडतडली मोहरी बघा, हे फुटायला म्हणजे तयार झाली ती। आता जिरं टाकूया थोडं, जिरं टाकलं की आपल्याला बारीक लसूण चार पाच घेतले ना काकडा, त्याच्याने किसून घेतलं। लसूण फोडणीत घातलं ना स्वाद चांगला येतो। बीट चव ठेवलं, कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता भिजलाय ना, त्यामुळे तो उरतोय पाणी।
ह्याच्यामध्ये थोडी ही मेथी पावडर, कारण वालाची भाजी आहे ना, त्यासाठी थोडी मेथी टाकायची फोडणी सगळी. गॅस स्लो करून घ्यायचा नाही तर फोडणी जळून जाईल. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे घालून द्यायचे. बटाटे शिजल्यामुळे लागतं ना, बटाटे परतून द्यायचे. आधी टाकलं तर जळून जातो ना. भाजी टाकलं व्यवस्थित लागतो. बटाटे परतून झाले तर आता आपण हळद घालायची. एक छोटा चमचा हळद, लाल तिखट 2 चमचे, गरम मसाला आपल्याला नंतर घालायचा. मिक्स करून घेऊया. आणि हिरवं वाटण आहे ना, आलं लसूण कोथिंबीर मिरचीची पेस्ट, ती थोडी घालेल 1 चमचा. ही पण अशी परतून घ्यायची. आता आपण त्याच्यामध्ये हे फोडलेले वाल ते घालायचे. मस्त पैकी आता मिक्स करून घेऊया. वांगे आपल्याला नंतर घालायचे. वांगे काय लगेच शिजतात ना, वांगे आधी घालायची काही गरज नाही. जास्त बटाट्यालाच वेळ लागतो. आता हे सगळं परतून मिक्स करून झालंय, भाजी, वाल, बटाटा. आपण आता त्याच्यामध्ये वांगी घालायची. कुटलेली वांगी, वांगी मोठीच ठेवले तर शिजल्या असून हे होतात, वांग दिसलं पाहिजे. आता ह्याला आपण थोडं पाणी टाकून वाफ आणून देऊया. नंतर वाटप घालायचं आपल्याला. वाटप आपलं सगळं भाजलेलं आहे ना, आधी टाकायची गरज नाही. वाल जरा शिजले पाहिजे. हे पाणी मिक्सरच्या भांड्यात ठेवून घेतलंय, ते टाकलं. आता थोडं आपण वाफ आणून देऊया, जरा शिजली पाहिजे, उकळ आली पाहिजे. नंतर आपण वाटप टाकायचं आहे. आपला भाजीला उकळ मस्त आलेली आहे बघा. आता आपण याच्यामध्ये वाटप घालायचं आहे. आणि ही कोकम पण भिजत ठेवलेली आहे, ती पण टाकायची आहे. आणि हा गरम मसाला, तर आपण पहिलं हे वाटप घालून घेऊया. असं मिक्स करून घेऊया. त्या सगळ्या भाजीला वाटप चांगला लागला पाहिजे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला, 2 चमचे घालत आहोत. टोमॅटो घातलेलाच आहे, तरी पण आपल्याला जरा वालाचा बिरडा म्हटलं तर कोकमाशिवाय त्याला चव नाही. मग कोकमा घातली, 5-6 भिजत घातली होती ती. बघायचं आपण कितपत शिजले ते. आता आपण याच्यामध्ये मीठ घालायचं. मीठ आपल्याला जसं चवीप्रमाणे, तुम्हाला जास्त मीठ लागत असेल तर तसं टाकू शकता, त्याप्रमाणे म्हणजे चवीपुरतं मीठ.
आता आपण झाकण ठेवूया। आता आपण बघूया आपल्या ग्रेव्ही मस्त शिजलंय। बटाटा वांगा पीरड व्यवस्थित शिजले। आता आपण ना तुम्हाला टिप्स पण देते, त्या भाजीमध्ये ना थोडा थोडं आपल्याला गूळ टाकायचा। गूळ टाकलं ना वालाच्या बिरड्याला चव चांगली येते। वांगा वगैरे आहे ना बिरड, गूळ टाकलं का जरा छान लागतं, त्याचा उगरपणा निघून जातो। झाली आपली वालाचा बिरडा। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ही भाजी आपण असं या बाउल मध्ये काढू। वांगी विंगी कशी प्रॉपर दिसत आहेत, अख्खीच्या अख्खी अशी दिसली पाहिजे। झालं आपलं वालाचं बिर्ड तयार। आता आपण प्लेट भरायला, प्लेटिंग करून श्रावणी सोमवारसाठी खास मेनू। तर मी काय काय बनवलंय ते बघा। ही तांदळाची भाकरी आहे, भात आहे, दाल तडका, वालाची भाजी ती दाखवली ती तुम्हाला, पापड हा उडदाचा पापड, हा तांदळाचा पापड, ही मिरची भजी आणि बटाटा भजी, लोणचं आणि सोबत स्वीट डिश म्हणून मी रव्याची खीर बनवलेली आहे आणि वरतून बदामची गार्निशिंग केली। तर तुम्ही पण हे ट्राय करून बघा आणि कसं झालंय ते मला कळवा। आणि आणखी माझ्या चांगल्या चांगल्या रेसिपी तुम्हाला शिकायच्या असतील तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा। थँक्यू, बाय बाय।